बाईने माझ्या मतदार संघातल्या मतदारांना हात जोडित होतो. अरे किती हात जोडलेस आता, तरी मी तुझं काही ऐकणार नाही. म्हणजे तुम्ही मला नोकरीवरनं काढून टाकणार? काढून टाका, मलाच कंटाळा आला या खुर्चीचा, हात मोडक्या खुर्चीचा. अरे अरे तुझ्या बापानी विनंती केली म्हणून तुला नोकरीवर ठेवला होता, पण तू काहीच कामाचा नाहीस. अरे दिवसभर खुर्चीवर बसून स्वप्न पाहत राहतोस. थांब, तुझी खुर्चीच काढून घेतो. माझी खुर्ची जरी काढून घेतली सभापती साहेब, तरी एक दिवस लक्षात ठेवा, तुमच्या आतल्या खुर्चीवर हा मल्हार देवदास बसलेला असणार. मल्हार हा राजकारणाचा नाद सोड, नाहीतर भीक मागायची वेळ येईल. मी भीक सुद्धा खुर्चीत बसूनच मागेन साहेब. अरे अरे तुला काही स्वाभिमान नावाची गोष्ट आहे की नाही रे? स्वाभिमान? तुम्ही मला आता नोकरीवरनं काढूनच टाकायला लागलात. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो सभापती साहेब, राजकारण्याचा स्वाभिमान अंडर पॅन्ट सारखा असतो, तो झाकून ठेवायचा असतो, दाखवायचा नसतो. धन्यवाद. बसा ना. काही काम होत का? हो, आपले सरपंच आहेत ना आबासाहेब, त्यांची मी मुलगी. अरे बापरे, काय झालं हो? आधी नाही होय सांगायचं तुम्ही. या निवडणुकीत त्यांच्या प्रचाराचं काम मीच बघते. अरे वा, तुम्हाला काही मदत लागली तर अवश्य सांगायचं बरं. नाही, तुम्ही एवढं सांगा की आबासाहेबांचं काम तुम्हाला कसं वाटतं. मला नव्हतं माहित आबासाहेबांचं काम एवढं भारी आहे म्हणून. म्हणजे? म्हणजे नजरेत भरण्यासारखं आहे, दृष्ट लागण्यासारखं आहे. थँक्स. यू आर ऑलवेज वेलकम. पण आता यापुढे आबासाहेबांनी काय काम करावं अशी अपेक्षा आहे तुमची? सगळं आमच्या हातात सोपवून निवांत बसाव. म्हणजे आपल्यासारख्या तरुण रक्ताला त्यांनी आता वाव दिला पाहिजे. मी तर म्हणतो यंदा त्यांनी गावचं सरपंच तुम्हालाच केलं पाहिजे. पण मला तेवढा अनुभव नाही. अहो, अनुभवल्याशिवाय कळत नाही आणि चावल्याशिवाय गिळत नाही. मला सांगा, माणूस पाण्यात पडल्याशिवाय पोहायला शिकतो का? खरंय तुमचं. अहो, इथं देशाच्या राष्ट्रपती बाई आहेत आणि तुम्हाला सरपंच व्हायला काय अडचण आहे? मी आजच आबांशी बोलते. नाही, तुम्ही नका बोलू, तुमचं नाही ऐकायचं. तुमच्या वतीनं मी शब्द टाकतो. अहो, पण तुमचं कसं काय ऐकतील? खरंय म्हणा, तुम्ही वातावरण निर्मिती करा ना माझ्याबद्दल. म्हणा तरुण नेता आहे, डॅशिंग आहे म्हणा गावातल्या तरुणांचा, लाडका नेता आहे म्हणायचं. मग बघा माझा शब्द कसा टाकतो मी ते. थँक्स. येते मी. सॉरी हा. का? त्या दिवशी तुमच्याबद्दल भलताच गैरसमज झाला. कसा? नाही, म्हणजे तुम्हाला वेगळंच समजले मी. आता खात्री पटली ना तुमची मी पुरुष आहे म्हणून? तुम्ही पण ना. येते मी. तेवढा आम्हाला सांगा. घामाचा एक एक पैसा जमून गावातले लेकर डोके साहेबासारखे हल्यागत असे धष्टपुष्ट वाव म्हणून मी व्यायामशाळा बांधून दिलेली. राजकारणाचं म्हणाल तर मला राजकारणात काढीचंही स्वारस्य नाहीये. आजकाल ज्याला त्याला सरपंच व्हायचंय, जो उठतो तो म्हणतो मला सरपंच व्हायचंय. अर्पण रात्याळ्या हो, एवढे जण त्या सरपंचाच्या खुर्चीत बसले तो खुर्ची राहील का? घोडं झालं म्हातार आणि बसणारा म्हणतो मी नावा. डोके साहेबांना लक्षात आलं असल मी कोणाला उद्देशून म्हणलेलो ते. डोके साहेब मला म्हणले गावातल्या लेकरांसाठी व्यायामशाळा बांधा. मी म्हणलं बांधली? अरे गावातल्या लोकांसाठी जीव दिन मी व्यायामशाळेची काय पत्र असेल. कस झालं, राजकारणापेक्षा समाजकारणात समाजसेवेमध्ये जास्त स्वारस्य असलेली माणसं आहेत आम्ही. अरे सगळेच जण राजकारण करायला लागले तर समाजसेवा कोण करणार? मी म्हणलं मी करतो. आता मला सांगा, घरातली खुर्ची जर जुनी झाली तर आपण बदलतो का नाही? अरे मग 15 वर्ष झाले एक डंगरा सरपंच बसून आहे, तो का बदलायचा? तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या अशी गत झाली आहे. डोके साहेब मला एक दिवस स्वतःच म्हणले,
त्यांच्या शेतातल्या मळ्यातल्या फार्म हाऊसवर आम्ही दोघच गप्पा मारीत बसलो होतो. त्यांचा स्वभाव फार दिल खुलासे तब्येती सारखाच एकदम. ते मला म्हणले, मल्हारराव तुम्ही सरपंच व्हा. मी म्हणलं मल्हारही व्हायचं. तो मान त्यांचा आपण कशाला घ्या. मी म्हणलंय हे पहा, गावातले लोक जोपर्यंत स्वतःहून मला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवीत नाहीत, जवळ मला त्या सरपंच पदात स्वारस्यच नाही, तिकडं काशीच गेलं सरपंच पद. आता तुम्ही म्हणाल तवर हा काय करणार, तर तवर मी या गावाची मनापासून तनापासून धनापासून घाम गाळून फक्त समाजसेवा करीत राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. राम राम राणे साहेब, मी आपल्या कामात व्यत्यय आणला नाही ना? नाही नाही, मी मल्हार देवदास. मल्हार देवदास? अहो तुम्हाला कोण ओळखत नाही, बसा बसा. अहो पण तुमच्यासारखा गुणी माणूस आतापर्यंत आमच्या नजरेत कसा का आला नाही? जमानाच तसा आहे ना साहेब, दुर्योधन उशाशी अर्जुन पायाशी असं आहे ते. ते बरं झालं आपली भेट झाली. अहो तुमच्या या धर्मपुरी मतदारसंघात लवकरच पोट निवडणूक आहे आणि ती सीट काय झालं तरी आम्हाला जिंकायची आहे. हा खरंय, तुम्हाला जिंकणं महत्वाचं आहे साहेब. म्हणजे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या समान झालेली आहे. कसं आहे की धर्मपुरीची सीट आम्हाला मिळाली ना तर सत्ता आमची येणारच. राणे साहेब तुम्ही तर लगेच गुडघ्याला बाशिंग बांधूनच उभे आहेत. तुमचे लोक तसंच म्हणायला लागले, सत्ता मिळाली पाहिजे मिळाली पाहिजे. अहो काय ना, अहो 2 वर्ष बायको जरी माहेरी गेली तरी काय हरकत नाही, पण 2 महिने जर सत्ता बाहेर गेली की जीव पारखी कसा विसरतो. खरंय तुमचं, पण माझं काम वेगळंच आहे साहेब. या येत्या रविवारी आमच्या गावात शाळेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आपण सन्माननीय अतिथी म्हणून याव अशी आमची हात जोडून विनंती आहे. तुमच्या गावात आम्ही जरूर येणार, पण तुम्ही आमच्या पक्षात कधी येत आहे ते सांगा. काय आमदार करता काय साहेब आता मला. अहो अशी घाई करू नका मल्हार भाऊ, पहिल्यांदा तालुका प्रमुख बना, आमदारकीचं बघू नंतर. गंमत केली मी साहेब, आमदारकीत इंटरेस्ट नाही आपल्याला, आपल्याला फक्त जनतेची सेवा करायची. कमाल आहे तुमची, पण आमच्या इथं सगळ्यांना आमदारच व्हायचं असतं, काम करायला नको. नाही खरंय ना ते, म्हणजे कसं आहे स्वर्गात सगळ्यांना जायचं असतं पण मरायची तयारी कुणाचीच नसती. पण राणे साहेब मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे पण खरंय का नाही? तात्या साहेब माने माझा उजवा हात समजले जायचे, त्यांच्या जाण्याने मी खरंच अपंग झालो. पण मला खात्री आहे त्यांची ही उणीव त्यांचा मुलगा कल्याण नक्कीच भरून काढेल. कल्याण तुला लवकरात लवकर दुःखातनं सावरायचं आहे, कारण हा तुमचा नेता आहे, हा भावी आमदार आहे. तात्या साहेब गेले म्हणून तुम्ही स्वतःला अजिबात पोरकं समजू नका. या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमचं कुठलंही काम असो कुठलीही अडचण असो तुम्ही माझ्याकडे या, तुमचं काम केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. साहेब आमचं काम आहे. अहो मल्हारराव खाली बसा, ही काय काम सांगायची वेळ आहे का? कल्याणराव तात्यांची शेवटची इच्छा मी सीएम साहेबांना सांगणार आहे, वैयक्तिक स्वार्थ नाही आहे त्याच्यात, तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा आहे. बरं बरं साहेब, मी मल्हार देवदास राजापूरचा सरपंच, राजापूरला मी 5वी ते 10वी शाळा बांधतोय, ते सुद्धा सरकारी 1 रुपया सुद्धा न घेता. अरे वा चांगलं आहे, पण तात्यांच्या इच्छेबद्दल काय म्हणतो? तुम्हाला सांगतो साहेब, राजापूर तालुक्यात कुणाच्याही मदतीला मध्यरात्री धावून जाणारा माणूस आहे. होय की नाही बाहुबली? होय खरंय खरंय. हा माझा मित्र बाहुबली चमकीर उर्फ गोट्या. नमस्ते. सगळ्या कामात सहभागी असतो माझ्या. असं असं. अहो पण तात्या साहेबांबद्दल काय बोलत होता ते बोला. साहेब तात्यांना या खांद्यावरनं मसन वाट्यापर्यंत साथ केलेला माणूस आहे मी. आमच्या तालुक्यात 1000 लोकांना आजपर्यंत या खांद्याने मसन वाट्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. बरं बरं मल्हारराव खाली बस. तात्यांची एक शेवटची इच्छा होती ती सांगायची होती. बरं बोला पटकन. काय झालं साहेब? या तालुक्यात कुठलंही महत्वाचं आणि मोठं काम करायचं असलं की कुठल्याही व्यक्तीला माझ्याशी चर्चा करावी लागते. तुम्ही हवं असल्यास बाहुबलीला विचारा. काय झालं? एकदा तात्यांनी मला बोलवून घेतलं मध्यरात्री, म्हणले जरा महत्वाची गोष्ट आहे, म्हणले मला झोप येईना,
तुझ्याशी बोलल्याशिवाय मला बरं नाही वाटत. मी तर कावाई येतो, मी आलो. म्हणलं काय तात्या? तात्या म्हणले मुलींसाठी एक वसतिगृह बांधायची इच्छा. म्हणलं म्हणलं मी बांधलं, मी कुठल्याही कामात आघाडीवरच असतो साहेब. पण म्हणले याला नाव सीएम साहेबांच्या मातोश्रींचं द्यायचं. म्हणजे तुमच्यावर इतका जीव होता साहेब त्यांचा, तात्यांसमोर खोटं नाही बोलणार. म्हणूनच तुम्ही आज इथं आलात याची मला कल्पना आहे. तर त्या वसतिगृहाच्या भूमिपूजनासाठी फक्त 10 मिनिटं तुम्ही यावी एवढंच आहे, दुसरं काय. हो पण आता तात्यांची इच्छा आहे, बाकी काय आपलं काही नाही. तुम्ही नाही आलात तर तात्यांना कसं वाटेल? तात्या साहेबांच्या आत्म्याला शांती लाभो. पण कल्याणरावांना विचारा. कल्याणराव, तात्या म्हणले नव्हते सीएम साहेबांच्या आईच्या नावानं मुलींचं वसतिगृह काढायचं म्हणून? आपा म्हटलं होते तसं एकदा मला. त्यांची शेवटची इच्छा आहे साहेब, आम्ही कार्यकर्ते उगाच नसतो म्हणत काय. बर बर ठीक आहे ठीक आहे, लवकर जाऊया आपण, मला पुढे दिल्लीला जायचं. तुमच्या गाडीत येतो सर मी, चल गोटे. तर सगळे तुम्ही स्थानिक पत्रकार मंडळीचे, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. नव्याने काय सांगायला लागतंय? आता कल्याणरावचा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कुणी त्यांच्याकडं मदत मागायला गेलं तर काय होतं? उघड्यापाशी नागडं गेलं सारी रात हिवानी मेला असे अवस्था. आता फक्त वडिलांच्या पुण्यावर किती काळ काढणार ना एखादा माणूस. एक मिनिट हा, पत्रकार परिषदेत फोन म्हणजे सीएम साहेबांचा फोन आहे. हॅलो साहेब. तू निवडणुकीतून माघार घ्यायला नकार दिलास असं ऐकतोय. माघार? तसं काही नाही साहेब. जर तसं असेल तर जड जाईल तुला, लक्षात ठेव. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, लगेच पत्रकार परिषद घ्या. नाही नाही नाही, त्यासाठी सगळी पत्रकार परिषद बोलवली मी. हा मग सांगायचं ना, निवडणुकीतून माघार घेतोय म्हणून. नाही नाही साहेब, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही म्हणताय तसंच होईल. फक्त तुम्ही पत्रकारांना ही बातमी पेपर मध्ये पहिल्या पानावर छापायला सांगा, तुमचं जास्त ऐकतील ना साहेब. एक मिनिट हा, दे तुम्ही आबनाळे साहेब आहेत, सीएम साहेब, मुख्यमंत्री आहेत. मल्हार काय बोलतोय ते ऐका आणि ही बातमी उद्या पहिल्या पानावर छापून आणा. ओके सर, तुम्ही काय काळजी करू नका. मुख्यमंत्री साहेबांचा फोन होता. आता आबनाळे साहेब स्वतः बोलले. मला काय म्हणले, कल्याण आमच्या मित्राचा जरी मुलगा असला तरी त्याच्या वाह्यात वागण्यामुळं माझी नाराजगी. आणि मला म्हणले आता माघार घ्यायचीच नाही, आता लढायचंच. निवडणुकीत संपूर्णपणे मुख्यमंत्री साहेबाचा आपल्याला पाठिंबा आहे, त्यामुळे आता विजय आपला निश्चित आहे. हाय का नाही आबनाळे साहेब? उद्या पहिल्या पानावर सगळ्यांनी बातमी छापायची आहे का नाही? बस संपला विषय. मल्हार तुमचं राजकारण मला काही कळतच नाही. कळल राणे साहेब, कळल कळल. मी भेटतो नंतर तुम्हाला.